तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या कामासाठी तुम्ही मागणी घेऊन गेला, तर त्यावेळेस काय म्हणजे तुम्ही गेलता का ना त्यांच्याकडे, काय त्यांनी केले की नाही मागणी? 100 वेळा जर आम्ही हे केलं करू बघू बर आहे दिलं जाय, यानंतर या तुमचं असंच करा, तुमची ती समाज एकत्र करा, ती टॅम्पवर सयाच आणा, ती अमकच करा, मग तुम्हाला रस्ता मिळेल. आम्ही अक्षरशः डोळ्यातून पाणी काढून जरी सांगितलं. आज कोणत्या कोणत्या विकास कामांचे उद्घाटन भूमिपूजन करण्यात आले राजा भोकर यांच्या? आज कोणत्या कोणत्या कामांचे भूमिपूजन झाले? आज समाज मंदिराचे स्मशानभूमी ते नदीपात्र हा 2 किलोमीटर रस्ता. बर, अजून कुठला कोणता? नानासाहेब आटवले हंकरे शंकर शेंडेकर हा 2 किलोमीटर रस्ता, आणि समाजाचं फ्लेवर ब्लॉक असा 1,10,00,000 निधी मंजूर झालेला आहे. कोणतंही पद नसताना हे मुख्यमंत्री निधीतून शिंदे साहेबांच्या निधीतून दिलेला आहे, आणि राजू खरे हे काय ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाहीत सध्या, त्यांच्या निधीतून त्यांनी मंजूर केलेला आणि त्याची आज भूमिपूजन झालेलं आहे. आता भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते मूळ मतदारसंघामध्ये उभं टाकणार आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय आवडतं? तुमची कशी भूमिका आहे? आम्ही 100% त्यांच्या पाठीमागे आहे, आणि आमचा समाज आणि समाजच सीमित नसतो, हा ओपन समाज, मराठा समाज, जो माळी समाज, जो वडार, जे साळीमाळी कुळी सांबार, जे पूर्ण सगळे समाज आम्ही वर्धेगावापुरतं तर बांधलेला आहे. 90% मतदान आम्ही त्यांना 100% काय सांगू नका, कारण विघ्न संतोषी लोक काय असतात, त्या 100%ची काय गॅरंटी देऊ शकत नाही, पण 90% तर आम्ही त्यांच्या पाठीशी आता ठामपणे आहे. काय वाटतं, आज येऊन गेले आहेत राजा भोकरे गावात येऊन गेले आहेत, कामाचे भूमिपूजन झालेले आहे, काय वाटतं तुम्हाला? राजूभाऊ खरे यांनी आम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे जागलेले आहेत. त्यांचं नाव राजूभाऊ खरे, ते खरंच त्यांच्या शब्दाला जागलेले आहे. खरे आडनाव त्यांना शोभून येते. आजपर्यंत कित्येक लोक अशा आडनावाने पाटील नंतर बरेच लोक आमच्याकडे येऊन गेले, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला जर वाटत असेल की या गावात आला असेल तो माणूस, तर तुम्ही इथं बसलेल्या एका फक्त नागरिकाला विचारा तुम्ही की त्या माणसाचं नाव काय, आताचा सध्याचा चालू आमदाराचं नाव विचारा, तू सांगू शकतोय का? माहित नाही, माहित नाही, माहित नाही. गावात आमदार 5 वर्ष कधी पण आले नाहीत का? आलेले नाही, कधीच कधीच आले नाहीत का? कधीच आमदार आले नाही, कधीच. आम्ही विचारा तुम्ही कुणाला त्यांचं नाव काय, विकास कामं काय झालेली का त्यांच्यामध्ये? विकास कामं काय, कुठलाच विकास झालेला नाही गावचा. सतत गाव आमचं कसं म्हणते, विकास काय, एखाद्याला 2 बायका जर असल्या तर त्याचे 37 लेकरू कसं ती दुसरी जर आया असेल तर त्याला टाकून देतात, तसं आमच्या गावाला ह्या मोहोळ मतदारसंघातून वगळलेला आहे. 3 तालुक्याच्या बाउंड्रीवर आहे, परंतु एक रस्ता नाही, कुठलीही सुद्धा सुविधा नाही. सध्या आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, त्यांना ST, तर आम्ही जाऊन तिथं हातापाया पडून आमच्यातल्या काही कार्यकर्त्यांनी मंगळवाड्याकडून मागवली, पण या मोहोळ तालुक्यातून आमच्या गावाला एसटी येत नाही, एवढं दुर्भाग्य. तिन्ही 15 वर्ष झालं तुम्ही 3 वेगवेगळे आमदार निवडून दिलात, आता याही अलीकडे येणाऱ्या आता निवडणुकांमध्ये राजाभाऊ खरे हे उभारणार आहेत निवडणुकीसाठी मोहोळ तालुक्यात? 100% आम्ही त्यांच्या पाठीशी उभारणार आहे. त्यांच्या पाठीशी उभारणार आहात का तुम्ही? 100% खंबीर त्यांना साथ देणार आहे, आणि आम्हाला अर्धरात्री जरी त्यांनी हाक मारली, कारण आमची आतापर्यंत कधीच कोणीच अशी दखल घेतलेली नाही, आणि आमचा खरंच आमच्या त्यांनी 2 येऊन फक्त त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन आणि त्यांच्या खरे नावाला जागून त्यांनी आमच्या गावचा विकासाचं जो पाऊल पुढे टाकलेला आहे, तरी त्यांना आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आम्ही तर त्यांचं स्वागत केलेलं आहे, परंतु आम्ही पूर्णपणे त्यांना 100% सपोर्ट देऊन त्यांच्या पाठीशी आहे, आणि आम्हाला गर्व आहे की आमच्याच समाजाचा हा नेता उभारलेला आहे. आमच्या समाजाला कधीच या मोहोळ मतदारसंघातून कधीच जागा भेटलेली नाही, सतत डावलेला आहे, बरेच लोकांना आमच्या डावलेलं आहे, बाजूले केलेले आहे, शेवटी आम्हाला त्यांनी जात दाखवून दिलेली आहे. पण आम्हालाही कणखरपणे सांगतोय मोहोळ तालुक्याला, तुम्ही खरंच जर बाबासाहेबाच्या रक्ताचा असेल तर फक्त आणि फक्त राजूभाऊ खरे यांनाच मतदान केलं पाहिजे, हा माझा कळकळीची विनंती आहे सर्व नागरिकांना. काय वाटतं, गेल्या 30 वर्षापासून या गावाचा काही विकास झालेला नाही? अगोदर हे गाव मंगळवडा मतदारसंघ मोहोळ मंगळवडा मतदारसंघ होतं, आता मोहोळ मतदारसंघ, त्यावेळी ते काय म्हणायचे, तुमचं मतदान तिकडं आहे, तुम्ही कामं तिकडंच बघा, ह्या गावाची कुठलीही कामं झालेली नाहीत. नंतर मोहोळला जोडलं, 15 वर्षात एकही विकासाचं काम झालेलं नाही. आता 15 वर्षात विकासाचं काम झालं नाही, एका हेलपाड्यामध्ये तुमचं राजूभाऊ खरे यांनी काम केलेलं आहे, त्याबद्दल काय वाटतं, काय भावना तुमची? खूप मोठा आनंद आहे, राजूभाऊ खरे हे मोठे कामं केलेले आहेत, 1,10,00,000 काम झालेलं आहे, आणि मी म्हणतो
आम्ही राजू भाऊ खरेच्या पाठीमागे नाही तर आम्ही बरोबरी नाही. आम्ही बरोबरी नाही त्यांच्या 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 बरोबरीनं आहे. त्यांच्या पाठीमागं आम्ही राहणार नाही. आम्ही त्यांच्या बरोबरीनं जाणार आणि त्यांना निवडून देणार. तुम्ही 15 वर्ष झालं वेगवेगळे आमदार तुम्ही निवडून आहेत. गेटकेन आमदार आहेत म्हणजे बाहेरच्या तालुक्यातले आमदार आहेत. तुमच्या हक्काचा उमेदवार आहे त्याबद्दल तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार का? तुम्ही त्यांच्या बरोबरीनं उभं राहणार? बरोबरीनं. इतर सर्वच गावांना निधी दिलेला आहे राजू भाऊ खरेने. त्यामुळे कुणाला काय सांगायचं विषयच नाही. प्रत्येक गावाला दिलेला आहे. प्रत्येक गावात त्यांचं कार्य आहे. बरं. आणि खूप येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्ही त्यांच्या पाठीशी राहणार? त्यांच्या बरोबरीनं राहणार आणि त्यांना मतदान करणार.